ಬೀದಿ ನಾಯಿಗಳ ಸಂತಾನ ಶಕ್ತಿ ಹರಣ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಪ್ರಾಣಿಗಳ ಜನನ ನಿಯಂತ್ರಣ ನಿಯಮಗಳ ಜಾರಿಗೆ ಮೀನಾಮೇಶ ಎಣಿಸುತ್ತಿರುವ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ನಡೆಗೆ ಹೈಕೋರ್ಟ್ ಅಸಮಾಧಾನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದೆ। ಮೂರು ವಾರಗಳಲ್ಲಿ ಸಮರ್ಪಕ ಉತ್ತರ ಕೊಡದಿದ್ದರೆ ಸೂಕ್ತ ಆದೇಶ ಹೊರಡಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಎಚ್ಚರಿಕೆಯ ಸಂದೇಶವನ್ನ ರವಾನೆ ಮಾಡಿದೆ। ತುಮಕೂರಿನ ವಕೀಲ ಎಲ್ ರಮೇಶ್ ನಾಯಕ್ ಸಲ್ಲಿಸಿರುವ ಸಾರ್ವಜನಿಕ ಹಿತಾಸಕ್ತ ಅರ್ಜಿಯ ವಿಚಾರಣೆಯನ್ನ मुख्य न्यायमूर्ति प्रसन्न बी वराळे मत्तु न्यायमूर्ति कृष्ण एस दीक्षित अवर नेतृत्वद विभागीय पीठ विचारणेयन्न नडेसितु। ई वेळे अर्जिगे उत्तरिसलु सरकारद पर वकीलरु कालावकाश कोरिदरु। इदक्के असमाधान व्यक्तपडिसिद पीठवु ई वर्षद जनवरियल्लि उत्तरिसोदागि हेच्चुवरि अड्वोकेट जनरल कोनेय बारिगे कालावकाशवन्न केळिदरु। आदरे ईवरेगे यावुदे प्रतिक्रिये बंदिल्ल। सरकारद ई नडे ओप्पलागदु, मूरु वारगळल्लि उत्तरिसबेकु, मत्ते कालावकाश नीडोदिल्ल एंदु सरकारक्के ताकीतु माडि विचारणेयन्न नवंबर 15क्के मुंदूडितु। बीदि नायिगळिगे आहार पूरैसुवुदु ओळ्ळेय कार्य, आदरे अदर रीतियु सरि इरबेकु। निगदित स्थळदल्लि अदन्न माडिद्रे उत्तम, इल्लदिद्रे दारियल्लि नडेदु होगुववरु आया प्रदेशद निवासिगळिगे तोंदरे उंटागुत्ते। इदन्न न्यायालय हेळिदे। ಬೆಳಗಿನ ಜಾವ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಆಹಾರ ತಂದು ಹಾಕ್ತಾರೆ। ವಿಧಾನಸೌಧದ ಗೇಟಿನ ಮುಂಭಾಗವೇ ಆಹಾರವನ್ನ ತಂದು ಹಾಕ್ತಾರೆ। ಪ್ರಾಣಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಅನುಕಂಪ ತೋರೋದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಅಭ್ಯಂತರವಿಲ್ಲ, ಆದರೆ ಅವ್ಯವಸ್ಥೆ ಸೃಷ್ಟಿಯಾಗಬಾರದು ಎಂಬುದಷ್ಟೇ ನಮ್ಮ ಕಳಕಳಿ ಎಂದು ನ್ಯಾಯಾಲಯ ಬುದ್ಧಿ ಮಾತು ಹೇಳ್ತೋ।